गाइस मगाशी तुम्ही बघितलं हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र पब्लिक कशा आहात तुम्ही तर घेऊन आलोय तुमच्यासाठी परत नवीन ब्लॉग थोडा उशिरा येणार आहे जास्त गॅप नंतर आम्ही एक व्हिडिओ घेऊन आलोय तर हा गॅप का पडला ह्याचं रिझन पण आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू आणि आज खूप दिवसांनंतर आम्ही असे सगळे भेटलोय आणि आम्ही कुठेतरी चाललोय जवळच चाललोय सो आम्ही ते पण तुमच्यासोबत शेअर करतो आणि आता हे लोक आलेत जसे म्हणजे मनुस गँग आले असं बोलू शकता मनू आले मम्मी आली आणि दिदी आली म्हणजे निकिता सोबत आज नवीन मेंबर सुद्धा आहेत आम्ही त्यांना पण तुम्हाला इंट्रोड्यूस करतो खूप कॉमेडी येते खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण नक्कीच तुमच्यासोबत पण शेअर करू त्यासाठी तुम्ही पूर्ण स्टेट घेऊन गाईस पूर्ण हा व्हिडिओ म्हणजे हा ब्लॉग बघा मनोज आणि संकेत येतात ते मनोज संकेत आणि मनीष आहे ना हा भरपूर जण आहेत आम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करू आणि गाईस खूप जास्त गॅप पडल्यामुळे खरंच सॉरी आणि का पडला हे जेन्युइन रिझन आहे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम दिलंय आम्ही व्हिडिओ टाकत नव्हतो तरी आमचे व्ह्यूज वगैरे खूप जास्त छान असल्यामुळे खरंच मनापासून थँक्यू तर जसं तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही थांबलो होतो संकेत आणि मनीष साठी आणि ते आलेत मनीष इकडे मनीष काय म्हणतो कसा आहेस तू मी बरा आहे आणि इकडे संकेत आहे नमस्ते कसे आहेत तुम्ही सर्वजण आणि बाकीचे जे लोक आहेत हे जाणार आहेत गाडीमध्ये ही गाडी निघतीये ही मॅडम बघा मॅडम बसली पाठी माग का कोण आणि गाडी बंद पडली आहे का बंद पडली रे आम्ही पोहोचलोय आणि जशी आम्ही आधी निघालो होतो ती गाडी पोहोचलेली आहे आम्ही सगळे लेडीज आणि अक्षय भैया ते पोहोचलेलो अजून त्यांना खूप टाइम आहे बिकॉज मनोज दादानी ह्यावेळेस खूप जास्त लेट केलंय आणि आम्ही कुठे आलोय मी लांबून तुम्हाला दाखवते गाईज तिथे जाणार आहे बट तुम्हाला दाखवते आलेलो आहे स्वामीनारायण टेम्पल हे आहे ते टेम्पल तर आम्ही चाललोय मंदिराकडे आणि आमच्यासोबत आज कोण आहे हाय गाईज भाई मजा आया सो हे आज आमच्यासोबत ऍड ऑन झालेले आहेत आणि गौरी गौरी इथे राव तर तुम्ही बघू शकता मनोज आता आलाय त्याला विचारू मनोज का तुला उशीर झाला रे एवढं आता एक क्लायंट मीटिंग होती त्याच्यामुळे शिरूरला गेलो होतो तर तिकडे जेवायला थांबल्यामुळे थोडासा उशीर झाला त्यांना ऍक्च्युली अडीचचा टायमिंग दिला होता पण मी पोहोचलोय 6 वाजता चला आता निघूया लवकरात लवकर चल मनोज लवकर निघूया एक गाडी पुढे गेलेली आहे तर गाईज मगाशी तुम्ही बघितलं होतं आम्ही निघालो होतो मनोज आल्यानंतर आम्ही निघालो होतो आणि आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत स्वामीनारायण टेम्पल पाशी आता पोहोचलो म्हणजे आम्ही एक गाडी आता आली आणि गाडी पहिलीच निघाली होती जसं तुम्हाला दाखवलंय आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे की मंदिर आतून कसं आहे बाहेरून कसं आहे बाहेरून दिसतंय चांगलं आहे बाकीचे जे लोक आहेत ते थांबलेत पुढं ते आता आम्ही चाललो दर्शनासाठी चला चला तर गाईज मगाशी तुम्ही बघितल्याप्रमाणे तर मित्रांनो आता आम्ही फायनली आलेलो आहे स्वामीनारायण टेम्पलच्या तिथे आता इथून प्रवेशद्वारे ठीक आहे आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आहोत मंदिरामध्ये आणि अर्धा तास राहिलेला आहे आमच्याकडे वेळ खूप कमी आहे तर आम्ही आता आतमध्ये जाऊन बाकीचे व्हिडिओ सगळे घेणार आहोत दर्शन करू आतमध्ये दर्शन दर्शन करू आणि तुम्हाला दाखवू इनफॅक्ट कधी मोबाईल अलाउड आहे तर आतमधलं पण दाखवू तुम्हाला अतिशय सुंदर आणि कधी नसेल तर मग नाही तुम्हाला दाखवलंच आम्ही चाललो होतो दर्शनासाठी दर्शन केले सगळं झालंय आमचं पण जाताना जसं तुम्हाला सांगितलं फोन अलाउड असेल तर जाऊया नसेल तर नाही तर फोन नेहमीप्रमाणे फोन अलाउड नाही आहे मंदिरात आणि आतमध्ये खूप असं म्हणजे मूर्ती ज्या आहेत ते खूप आकर्षक मूर्ती आहे बघण्यासारखी मूर्ती आहे छान मंदिर आहे आवडलं आणि आमचं दर्शन पण झालेलं आहे आता आम्ही निघालो निघालो शूट वगैरे पण झालंय पुढे जायचे कारण की उद्या माझा पेपर आहे ते तर बघू काय होते पेपरचं बाकी गेलेत पुढं आता आम्ही दोघं फोटो काढत होतो म्हणजे तिघं फोटो झाले बिले आता म्हटलं बघू याच्यानंतर कुठं चाललोय कुठं चाललो तर नक्कीच तुम्हाला अपडेट देऊ नाही चाललो तर मग डायरेक्ट भेटूया घरी स्नॅप
यस यस तू भी सर तीन चांस चालू भैया आलो आलो यस भाई गिरना मत गिरना पर सीधा स्वामीनारायण टेम्पल मध्ये महागेच महाप्रसाद असतो तर हे भरपूर जणांना माहित नाही ऍक्च्युअली खूप खूप महाग आल्यानंतर मंदिराच्या इथे महाप्रसाद असतो सो गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि इथे छान एकदम छान असं जेवणाचं केलं आता आम्ही तिथून निघालो होतो आणि आता आम्ही आलो गोळा खाण्यासाठी म्हणजे असंच टाइमपास म्हणून तर सगळेजण आहे कसं वाटलं मनोज दादा तुला तिथे जाऊन एकदम मंदिर तर खूप छान होतं मंदिराबद्दल कॉलेज बोल कसं तरी बदल आम्ही गोळा खायला थांबलो संपला विषय तो मला काय सांगितलं नाही काय त्याने गोल म्हणल्यावर काय समाधान तर जसं मनोजनी सांगितलं तुम्हाला की आम्ही आयुष मनू आणि मनोजनी दोघांनी सांगितलं आणि तुम्ही बघू शकता मनू खाते मनोज का लपतोय मी लपत नाही येड्या तू डोकं मध्ये मध्ये ऐक माझं डोकं कसं आहे मध्ये मध्ये मोठ आहे ना मनीष कुठे गेलाय मनीष कुलपी गातो मनीष कुलपी गातो संकेत संकेत गोय आणि मनू पण कसं बुरक्या मारून मारून चालले हे बघा अर्धा कलर मनीच्या तोंडा उडाला तर मित्रांनो आता वाजलेले आहेत रात्री 10:30 आणि आता आम्ही जस्ट पोहोचलोय सगळेजण तुम्ही बघू शकता इकडं तर मनू म्हणजे आम्ही सगळेजण चाललोय मनू आणि ते त्यांच्या घरी चालले मी माझ्या घरी सगळे म्हणजे आजच्या दिवसाचं होतं ते एंड झालेलं आहे आणि तुम्हाला आमचं जे आजचं काय काय आम्ही जे कॅप्चर केलंय तुम्हाला जे दाखवलं ते कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही आम्हाला भरपूर जसं आधीच्या व्हिडिओमध्ये पण प्रेम दिलंय